स्कंद पुराणानुसार जो मनुष्य प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून पूर्ण मनाने प्रदोष व्रताची कथा ऐकतो किंवा वाचतो तो 100 जन्म कधीही गरीब होत नाही। कलियुगात प्रदोष व्रत अतिशय शुभ मानलं जातं। संध्याकाळला प्रदोष काळ असं म्हटलं जातं। प्रदोष काळात महादेव कैलास पर्वताच्या रजात भवनात नृत्य करतात अशी धारणा आहे। त्यामुळे हे व्रत पाळणाऱ्यावर महादेवांची सदैव कृपा असते। प्रदोष व्रत पाळल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात, अनेक संकटापासून बचाव होतो। असे हे प्रदोष व्रत कसे करावे, प्रदोष व्रत कोणी करावे, प्रदोष व्रत करताना कोणत्या चुका करू नये, प्रदोष व्रता दिवशी उपवास करावा का, प्रदोष व्रताची पूजा कशी करावी, असेच बरेचसे प्रश्न आपल्याला प्रदोष व्रताबद्दल पडतात। तर त्याबद्दलची परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। प्रदोष व्रत कोणी करू शकतो, एकूण किती प्रदोष व्रत करतात, प्रदोष व्रताची पूजा कशी केली पाहिजे, प्रदोष व्रतामध्ये काय खावे, प्रदोष व्रत उद्यापन कशा प्रकारे करता येईल, अशा अनेक गोष्टींची माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सारे व्रत आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचं व्रत म्हणजे प्रदोष व्रत। हा व्रत देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं। हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील दुःखे निघून जातात असं शिव महापुराणामध्ये सांगितलं आहे। प्रत्येक महिन्यामध्ये जशा दोन एकादशी येतात तशाच प्रकारे दर महिन्याला दोन प्रदोषसुद्धा येतात। शिव महापुराणामध्ये प्रदोष व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे। या दिवशी भगवान शंकरांची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। दर महिन्यात दोन प्रदोष येतात। या दिवशी महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते। हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत असतो। सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला प्रदोष असं म्हटलं जातं। तर यावर्षीचा सोम प्रदोष 3 एप्रिल 2023 रोजी झालेला आहे। त्यानंतर 17 एप्रिलला देखील सोम प्रदोष होता। तर आता जो उद्या आहे तो रवी प्रदोष आहे। 30 जुलै 2023 रोजी रवी प्रदोष आहे। यानंतर 13 ऑगस्टला सुद्धा रवी प्रदोष येणार आहे। प्रदोष व्रत हे कधीपासून करावे व कोणत्या प्रदोष व्रताचा काय फायदा होतो ते आता आपण जाणून घेऊया। प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्यामध्ये दोन येतात आणि वर्षामध्ये 24 प्रदोष येतात। तर प्रदोष व्रत करण्यामागे मागची वेगवेगळी कारणे आहेत। हे प्रदोष हे वारानुसार असतात आणि त्यांची फळं देखील आपल्याला वेगवेगळी मिळतात। तर जेव्हा प्रदोष सोमवारी आला असेल तर त्याला सोम प्रदोष असं म्हटलं जातं। आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सोम प्रदोष व्रत करू शकतो आणि हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा देवादिदेव महादेव पूर्ण करतात असं स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे। तर प्रदोष व्रत जेव्हा मंगळवारी येत असेल तर त्याला मंगळ प्रदोष असं म्हटलं जातं। मंगळ प्रदोष हे व्रत ज्या लोकांना आजार आहे आणि आजारापासून मुक्ती हवी असेल तर त्यांच्यासाठी हा मंगळ प्रदोष व्रत आपण करू शकतो। तर यानंतरचा असतो तो बुध प्रदोष। म्हणजे जर प्रदोष बुधवारी येत असेल तर त्याला बुध प्रदोष असं म्हटलं जातं। आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुध प्रदोष व्रत सुरू करू शकतो। यानंतरचा प्रदोष येतो ते म्हणजे गुरुप्रदोष। जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरुप्रदोष असं म्हटलं जातं। आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असं जर वाटत असेल तर त्यासाठी गुरुप्रदोष व्रत सुरू करावा। याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील। त्यानंतरचा प्रदोष असतो तो शुक्रप्रदोष। प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्रप्रदोष असं म्हटलं जातं। आपल्या जीवनातील सुख शांती धनप्राप्ती यासाठी आपण शुक्रप्रदोष व्रत सुरू करू शकतो, ज्याने
आणि देवादिदेव महादेव यांची कृपा दृष्टी आपल्यावर होऊन आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येऊ शकते. जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असं म्हटलं जातं. शनी प्रदोष व्रत हा ज्या लोकांना मुलं होत नसतील अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केलं तर त्यांना शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती पुत्रप्राप्ती होण्यासाठी हा व्रत त्यांनी करावा. रवी प्रदोष, जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असं म्हटलं जातं. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणत्याही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही. त्यांनी देवादिदेव महादेव यांचा रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी त्यांच्यावर दाखवून महादेव ते सगळे संकटे त्यांच्यापासून दूर करतात. प्रदोष व्रत कोणी करू शकतं? तर प्रदोष व्रत हा भगवान शंकरांना समर्पित असल्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हा व्रत करतो. हा व्रत लहान मुले, स्त्री, मुली किंवा स्त्री पुरुष प्रौढ व्यक्ती अगदी कोणीही हे व्रत करू शकतं. तर प्रदोष काळ टाईम म्हणजे काय? प्रदोष कधीपासून सुरू होतो? तर खूप जणांना हा प्रश्न निर्माण होतो की प्रदोष काळ कधीपासून सुरू होतो आणि कधी संपतो. तर प्रदोष काळ हा सूर्य सूर्यास्त होण्यापूर्वी 30 मिनिट अगोदर सुरू होतो. आणि प्रदोष काळाला 30 मिनिट अगोदर सुरुवात होते सूर्यास्ता अगोदर, आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिट हा प्रदोष काळ संपतो. म्हणून प्रदोष काळामध्ये ही पूजा जी आहे ती पूजा केली जाते. प्रदोष व्रत हे भगवान शिव सर्वात आनंदी असताना तुमचा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी साजरा केला जातो. असं मानलं जातं की प्रदोष वेळी जो अंदाजे सूर्यास्ताच्या अगोदर 30 मिनिटं ते सूर्यास्तानंतर 30 मिनिटं पाळला जातो, तर त्रयोदशी तिथीला भगवान शिव सर्वात जास्त आनंदी असतात. प्रदोष व्रत पाळल्याने भक्ताला भूतकाळातील पापांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्य, संपत्ती आणि बुद्धी मिळावी अशी जर अपेक्षा असेल तर प्रदोष व्रत करावे. नकारात्मक कर्म काढून टाकण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे. ही व्रत केल्याने केवळ भगवान शिवच नाही तर देवी पार्वती आणि ज्या दिवशी तिथी येते त्या दिवशीचा स्वामी ग्रह यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे व्रत देखील सांसारिक आणि आध्यात्मिक स्तरावरच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करते. प्रदोष व्रतामध्ये काय करावे, काय करू नये? तर तुम्हीही प्रदोष व्रत पाळत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. प्रदोष व्रतात अन्न खाल्लं जात नाही, केवळ फल खावे. जर काही कारणास्तव तुम्हाला उपवास करता येत नसेल तर एखाद्या गरीब मुलाला किंवा भिकाऱ्याला तुम्ही अन्न देऊ शकता. यातूनही उपवासाचं पुण्य मिळू शकतं. त्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळा. कोणत्याही स्त्रीबद्दल गलत भावना तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नये. असे केल्याने व्रत मोडते. या दिवशी अंडी, मांस, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा इत्यादी सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांपासून दूर राहा. प्रदोष दिवशी सकाळपासून उपवास केला जातो. तुम्ही उपवास करत असाल तर त्यामध्ये फक्त फलाहार खावा. या दिवशी मीठ आणि तिखटाचे पदार्थ खाऊ नये. यासाठी उपवास करताना या गोष्टींची काळजी तुम्ही नक्की घ्या. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला पाळलं जातं. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात. प्रदोष व्रताची पूजा नेहमी संध्याकाळच्या वेळी केली जाते. प्रदोष व्रत केल्याने सुख, संतती, धन, संपत्ती आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सकाळी प्रदोष पूजा करावी का? तर प्रदोष व्रत पहाटेपासून सूर्यास्तानंतर शिवाभिषेकापर्यंत सुरू करता येते. परंतु मुळात प्रदोष व्रत हे सूर्यास्तानंतर 6 घटका येते आणि या काळात त्रयोदशी प्रचलित असते. त्यामुळे प्रदोष व्रता दिवशी जो शिवाभिषेक केला जातो तो सायंकाळीच करावा. सूर्यास्ताच्या अगोदर 1 तासभर आणि सूर्यास्ताच्या नंतर 1 तासभर हा प्रदोष व्रताचा तुम्ही जो काळ असतो. प्रदोष काळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर 1:45 सुरू होतो. प्रदोष काळामध्ये भगवान शंकराची आराधना केल्याने शुभ फळ मिळतं असं सांगितलं जातं. प्रदोष काळाला एवढं महत्त्व काय आहे? तर प्रदोषम हा चंद्राच्या 13व्या टप्प्यात होणारा एक महत्त्वाचा पॉवर टाईम आहे. प्रदोष काळ हा 13व्या चंद्राच्या टप्प्यावर सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी असतो आणि महिन्यातून 2 दा येतो. हा काळ भगवान शिवांची उपासना करण्यासाठी अतिशय आदर्श मानला जातो आणि आध्यात्मिक प्रबोधनाच्या आणि तुमची चेतना एक नवीन वास्तवासाठी आणि अस्तित्वासाठी उघडण्याची ही वेळ असते.
प्रदोष काळी पूजा कशी करावी तर पूजनाच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढावी, दिवा लावावा, वातावरण प्रसन्न राहील असे नियोजन करावे, प्रदोष समयी स्नानादी कर्म करून सुचिरभूत होऊन पांढरे वस्त्र किंवा एखादा शांत कलरचे वस्त्र परिधान करावे, शक्यतो डार्क कलरचे गडद कलरचे कपडे वापरू नये, कारण की शिव हे सौम्य शिवांना अतिशय सौम्य पद्धतीचे कपडे आवडतात, रंग आवडतात। पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे, भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावे, प्रथम विधिवत व शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीचे पूजन करावे, त्यानंतर शंकराच्या प्रतिमेचे पूजन करावे, शिवपिंडीवर पंचामृताने स्नान घालावे। पहिल्यांदा स्नान घालत असताना कधीही पाण्याने स्नान घालावे, त्यानंतर तुम्ही पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने स्नान घालू शकता। प्रतिमा स्वच्छ पुसून आसनावर ठेवावी, प्रतिमेस चंदन लावावे, माता पार्वतीला हळदी कुंकू व्हावे, शंकराच्या पिंडीवर बेलपत्र व्हावे, भस्म व्हावे, चंदन लावावे, धतुरेची फुले किंवा धतुरेचं फळ तुम्ही वाहू शकता। प्रथासंबंधी कथा ऐकल्यास ती वाचावी, नैवेद्य दाखवून आरती करावी। पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्याले। हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली। तेव्हा देवांनी महादेवांचा मत्सर जल बेलपत्र इत्यादींनी कमी केला। महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवलं होतं, त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले। ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली, म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे। श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रदोष व्रत हे विशेष मानलं जातं। या महिन्यात प्रदोष व्रत पाळल्यास पूजेचं फळ हे दुप्पट मिळतं। 18 जुलैला अधिक श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि महिन्यामध्ये येणारा पहिला प्रदोष व्रत हे 30 जुलैला रविवारी साजरं करण्यात येणार आहे। श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत पाळल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। श्रावण महिन्यात केलेल्या प्रदोष व्रताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अकाली मृत्यूचं भय राहत नाही। प्रदोष व्रताचा दिवस चंद्रदोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो। या दिवशी भोलेनाथांसोबत चंद्राचीही पूजा केली जाते। असं मानलं जातं की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते। या दिवशी चंद्राची पूजा करणे फलदायी मानलं जातं। श्रावणाचे प्रदोष व्रत पाळल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतात। प्रदोष काळात या व्रताची पूजा करणं नेहमी शुभ मानलं जातं। दिवस आणि रात्रीच्या भेटीच्या वेळेला प्रदोष काळ म्हटलं जातं। या दिवशी व्रत पाळल्यास माणसाला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त होतं। या दिवशी उपासना केल्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते। प्रदोष व्रत पाळल्याने चंद्र बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे प्रदोष व्रत पाळल्याने मनाची चंचलता दूर होऊन मन हे शांत होतं। प्रदोष व्रत हे 11 किंवा 21 प्रदोष करता येतं। प्रदोष व्रत अत्यंत शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं। या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्याने चंद्रदेवासह भोलेनाथ देखील प्रसन्न होतात, व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात। प्रदोष व्रत पाळल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। या दिवशी शिवाची पूजा केल्याने पापांचे प्रायचित्त होते आणि सर्व संकटातून मुक्त होते। या व्रताचं महत्त्व सर्वप्रथम भगवान शंकर यांनी माता सीताला सांगितलं होतं।